मला निश्चितपणे खात्री आहे की या 5 वर्षांमध्ये दक्षिण मतदारसंघाची सेवा करण्याची संधी आज माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला सर्वच लोकांनी दिलेली आहे आणि मग सातत्यानं प्रत्येक घटकापर्यंत पोहोचायचं काम मी केलं. त्याने मला विश्वास आहे की मोठ्या मताने आदरणीय बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पुढे घेऊन जाणार आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण ताकदीने ही निवडणूक लढवतो. माझ्या वडिलांचा माझ्या मागे आशीर्वाद आहेच आणि त्यांच्यामुळेच मी आज इथं उभा आहे आणि मग मला खात्री आहे की त्यांच्या आशीर्वादानं मी अजून जोमानं काम करतोय आणि निश्चितपणे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाची सेवा करण्याची संधी पुन्हा एकदा आमचे सर्व नागरिक मला देत. आज आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळं आम्हाला निधीचा अभाव आहे. आम्ही मागेल तशा पद्धतीने निधी दिला जात नाही. स्पेशियस लक्झुरियस सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय ऋतुराज दादा आपल्या सोबत आहेत. जाणून घ्या की दादा कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो. नक्कीच मला निश्चितपणे खात्री आहे की या 5 वर्षांमध्ये दक्षिण मतदारसंघाची सेवा करण्याची संधी आज माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला सर्वच लोकांनी दिलेली आहे आणि मग सातत्यानं प्रत्येक घटकापर्यंत पोहोचायचं काम मी केलं. माझ्यासारखे अनेक माझ्या जवळचे जीवाभावाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी लोकांपर्यंत पोहोचायचं काम केलं आणि मग माता भगिनी असतील, तरुण सहकारी असतील, आमचे सर्व वडीलधारी असतील, त्या सगळ्यांना आधार देण्याचं काम आपण केलं आणि मला विश्वास आहे की मोठ्या मताने आदरणीय बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पुढे घेऊन जाणार आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण ताकदीने ही निवडणूक लढवतो. संजय पाटील साहेब देखील स्वतः प्रचाराच्या प्रचारामध्ये उतरले, तर काय वाटतं? नाही, माझ्या वडिलांचा माझ्या मागे आशीर्वाद आहेच आणि त्यांच्यामुळेच मी आज इथं उभा आहे आणि मग मला खात्री आहे की त्यांच्या आशीर्वादानं मी अजून जोमानं काम करतोय आणि निश्चितपणे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाची सेवा करण्याची संधी पुन्हा एकदा आमचे सर्व नागरिक मला देत. या 5 वर्षात मोठ्या प्रमाणात तुम्ही विकास काम केले, पुढील काळासाठी काय विजन काय आहे? माझं अनेक गोष्टींवर विजन आहे. या 5 वर्षांमध्ये मी रोजगारच्या संबंधित काम केलेलं आहे. मी अनेक कंपनीजमध्ये माझ्या युवक युवतींना जेव्हा पाठवतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की स्किलची अडचण आहे, तेव्हा पुढच्या काळामध्ये मी स्किल ट्रेनिंग सेंटर उघडणार आहे. एका बाजूला आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इन्फ्रास्ट्रक्चर हे चांगलं झालं पाहिजे ही सगळ्यांची भावना आहे आणि या उद्देशानं अर्बन डेव्हलपमेंट प्लॅन हा चांगल्या पद्धतीने करण्याचा माझा ध्येय राहणार आहे. गार्बेज प्लॅनिंग जे डिसेंट्रलाइज करायला पाहिजे या उद्देशानं मी प्लॅनिंग करणार आहे, जेणेकरून जे गाड्या घरापर्यंत जातात त्यांचे राऊंड्स अजून जास्तीत जास्त कसे होतील, जेणेकरून कचरा व्यवस्थापनही चांगल्या पद्धतीने होईल. स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चरसाठी मी प्रयत्न करणार आहे. आज उपनगरामध्ये आम्ही इनडोअर स्टेडियम 10 कोटी रुपयाचं मंजूर केलं होतं. दुर्दैवानं याच्यावर राजकारण झालं आणि ते स्टेडियम परत एकदा कॅन्सल करून त्याला निधी वळवण्यात आला, पण मला त्याची काळजी नाही. मी पुढच्या याच्यात निश्चितपणे ते परत एकदा खेचून आणणार आहे आणि इनडोअर स्टेडियम देखील उपनगरामध्ये उभा करणार आहे. राजोपाध्याय नगर आदरणीय सारंगधर देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली तिथं आपण निधी लावलेला आहे. माझ्या मतदारसंघाच्या ग्रामीण भागामध्ये 14 ग्राउंड्स आपण केलेले आहेत. युवक युवतींसाठी अभ्यासिका केलेले आहेत, तेच पुढे ग्रामीणमध्ये देखील घेऊन जाणार आहे आणि अशा अनेक गोष्टी आहेत जे प्रत्येक घटकाला आम्ही मदतीची भूमिका पुढे घेऊन जाणार आहे. अनेक विकास कामे पूर्ण झाले, तर उर्वरित प्रश्न कोणते घ्या? नाही, मी मगाशी जसं उल्लेख केला की कचरा व्यवस्थापन आपल्याला चांगलं करावं लागेल. आज आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळं आम्हाला निधीचा अभाव आहे. आम्ही मागेल तशा पद्धतीने निधी दिला जात नाही आणि त्यामुळे काही रोड्स ची अडचण आमच्या समोर आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये अर्बन डेव्हलपमेंटच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचे रोड्स हे आपण बनवायचं ध्येय डोळ्यासमोर ठेवणार आहे. त्यामध्ये युटिलिटी देखील चांगल्या पद्धतीची व्यवस्था करणार आहे, जेणेकरून रोड परत उकरले जाऊ नयेत. आणि मग एका बाजूला 40 वर्षाचा जो प्रश्न आहे आदरणीय बंटी साहेबांनी जो पुढे आणला आणि थेट पाइपलाईन सारखी महत्वाचा प्रश्न हा कोल्हापूर शहराचा मिटवण्याच्या दृष्टीने आदरणीय बंटी साहेबांनी प्रयत्न केला, तिची वितरण व्यवस्था ही चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे, त्याच्याबद्दलचं मी काम पुढच्या काळामध्ये करणार आहे. आणि एका बाजूला ग्रामीण भागामध्ये देखील आपण 344 कोटीचा गांधीनगर पाणी पुरवठा योजनेचा प्रकल्प आणलेला आहे, जेणेकरून उसगाव असेल, पाचगाव असेल, गांधीनगर असेल, मोरेवाडी, आरके नगर असे अनेक गावं, त्या प्रत्येक गावामध्ये दररोज 4 ते 5 तास पाणी येणार हे देखील मला विश्वासानं आमच्या सर्व सहकाऱ्यांना सांगायचं.
या निवडणुकीत नेमका कोणता मुद्दा गाजला काय नाही? या निवडणुकीमध्ये आम्ही चांगलं काम केलेलं आहे, हे चांगलं काम लोकांपर्यंत घेऊन जाण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे, लोकांना विश्वास आहे आणि ही निवडणूक विश्वासाची. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील त्यांचा पक्ष फोडण्यात आला, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील त्यांचा पक्ष फोडण्यात आला, काँग्रेस पक्षामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्नही करायला लागल्यात आणि मग अविश्वासाचं वातावरण या राज्यामध्ये आम्हा सगळ्यांना दिसायला लागले आणि हाच विश्वास मिळवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आज निश्चितपणे कोल्हापूरमध्ये करणार आहे. कोल्हापूर ही राजश्री छत्रपती शाहू महाराजांची नगरी आहे, या नगरीमध्ये आम्ही सगळेजण एकसंग राहतो, एकत्र राहतो आणि हीच मूठ पुन्हा एकदा बांधण्याचा प्रयत्न ऋतुराज पाटील या निवडणुकीमध्ये करतात. या विधानसभा मतदारसंघातील पूर्णवर झालेले विषय असतील किंवा प्रलंबित विषय असतील, युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती कशा प्रकारे केली असतील याची सर्व परिपूर्ण माहिती दिली. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.